आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी समीर वानखेडे प्रकरणावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। एनसीबी सीबीआय कारवाईवरून महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। राज्यात सध्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर वाढलाय। राज्य सरकार आणि राजकीय व्यक्तींना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले। समीर वानखेडे प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली, त्यानंतर गृहमंत्री बोलत होते। आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा इतका वापर कधीही झाला नव्हता इतक्या वर्षांमध्ये। आता थोडासा जास्त वापर त्याच्यामध्ये होतोय, एक्सेसिव वापर होतोय आणि सरकारला आणि राजकीय व्यक्तींना जास्त वेठीला धरण्याचं काम सुरू आहे। तर त्याच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडलेली